स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी प्रशांत। तर आपण सोशल मीडिया बॅनर डिझाईनचा एक बॅनर बनवलेला आहे, त्यापूर्वी आपण दोन बॅनर आहे ऑलरेडी बनवलेले आहेत, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते सुद्धा पाहू शकता। तर ह्या तुम्हाला जे बॅनर आपण दिलेला आहे त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून डाउनलोड करून तुम्हाला ती PLP फाईल आहे ती याच्यात ॲड करायची। तर आपण याच्यात डायरेक्ट PLP फाईल आहे ती ओपन करणार आहोत। तर तुम्हाला पिक्सल लॅब हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि जी आपण PLP फाईल दिलेली आहे तुम्हाला त्याच्यात ॲड करायची आहे। तर आपण तुम्ही मागच्या व्हिडिओसुद्धा पाहू शकता की फाईल पिक कशी ॲड करायची आहे। तर मी इथून डायरेक्ट माय प्रोजेक्टमध्ये जाऊन ती फाईल आहे ती डायरेक्ट ओपन करणार आहे। तर फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला ती अशी दिसून जाईल। अशी दिसल्यानंतर तुम्हाला करायचं आहे काय, तुमचा जो इंस्टाग्रामचा जे काही पेज असेल, तुमचे जे काही सोशल मीडियाचे जे पेज असतात त्याचे तुम्हाला तो एक स्क्रीनशॉट आहे तो काढून घ्यायचा आहे। तुमचा फोटो जे समजा तुमचं जे बॅनर असेल त्या बॅनरचा इंस्टाग्रामवरील फोटो काढून घ्यायचा आहे। आणि ते फोटो काढून घेतल्यानंतर तुम्हाला इथं तो स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्हाला तो याच्यात ॲड करायचा आहे। तर ॲड करण्यासाठी इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करा, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करा आणि जिथं तुमचा तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे असा। तर मी हा एक स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे आपला इंस्टाग्रामचा पेजचा। तर पेजचा इंस्टाग्रामचा तसाच तुम्हाला इथं ओके करायचा आहे। ओके केल्यानंतर इथं तो सेट करून घ्यायचा आहे। सेट असा करून घ्या की तो बरोबर तुमचा तो मोबाईल आहे तो आपण मोबाईलचा जो आयकॉन दिलेला आहे तर त्या आयकॉनच्या बरोबर तुम्हाला असा जो सेट करून घ्यायचा आहे। घेतल्यानंतर तुम्हाला इथं थोडा असा अजून स्पेस वाढून घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतर तुम्हाला इथं जे ते बरोबर सेंटर त्याचा घ्यायचा आहे आणि इथं एडिटच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला लेअरवर जायचं आहे। एडिटच्या ऑप्शनवर नाही, लेअरवर जायचं आहे। लेअरवर गेल्यानंतर तुम्हाला इथं जे डॉट 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 दिसत आहे त्या डॉट डॉटवर क्लिक करायचं आणि त्या फोन आयकॉनच्या बरोबर खाली आणायची जी आपण तुमची इमेज आहे ती। आल्यानंतर तुम्हाला ती इमेज ती अशी बॅक साईडला दिसून जाईल फोन आयकॉनच्या। तर अशा प्रकारे तुम्ही हा बॅनर आहे तो बनवू शकता आणि आपण जेवढे काही इथं PNG प्लस तुम्हाला इथं जे टेक्स्ट दिसत आहेत ते तुम्हाला तुम्ही इथं एडिट करू शकता किंवा ॲड करू शकता। तर इथं लेअरवर गेल्यानंतर तुम्हाला जेवढे काही आपण जे टेक्स्ट ॲड केलेले आहेत ते सर्व तुम्हाला इथं दिसतील। तर आपण ह्यामध्ये काही श्रीलिपी फॉन्ट वापरूनसुद्धा टेक्स्ट ॲड केलेले आहेत आणि बाकी जे आहेत ते देवनगरी फॉन्टमध्ये इथं ॲड केलेले आहेत आणि जेवढा काही आपण PNG दिलेले आहेत त्यात सर्व PNGs जे शॅडो PNG असतात त्याच्यात ॲड केलेले आहेत। ते ॲड करून आपण बॅनरात तयार केलेला आहे असं आकर्षक। तर तुम्ही अगदी काही मिनटात तुम्ही असा बॅनर आहे तुमचं सर्व एकदम रेडी करू शकता। तर हा तुमचा बॅनर सर्व रेडी झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली आपण एक तुमचा जो ऑफिशियल असतं अकाउंट तुमचं नाव असं फोन नंबर असतो तो तुम्हाला याच्यात ॲड करायचा। ॲड करण्यासाठी इथं फोनच्या याच्यावर तुम्हाला खालचे नाव आहे त्याच्यावर क्लिक करून याच्या ऑप्शनवर जाऊन एडिटच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि तुमचं जे काही नाव वगैरे असेल तिथं टाकायचं आहे आणि इथं तुमचा फोन नंबर येतो इथं फोन नंबरसुद्धा तुम्ही टाकून घ्यायचा आणि ओके करायचं आहे। प्लस इथं आपण काही सोशल मीडियाचे जे आयकॉन दिलेले आहेत ते इथं आयकॉनसुद्धा आहे तो आपण फॉन्ट वापरलेला आहे। तर आपण फॉन्टवरसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तिथं फॉन्ट डाउनलोड करून असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट आपण दिलेले आहेत। तर हा तुम्हाला एक साध्या सोप्या एकदम पद्धतीत हा बॅनर असा तुम्ही तुमचा डिझायनर बनवू शकता। तर हा बॅनर बनवून झाल्यानंतर तुम्हाला तो सेव्ह करायचा। सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हचं बटन आहे, त्या सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं। इथं सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करा आणि इथं जे डिफॉल्टच्या ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून इथं अल्ट्रा करून घ्या आणि इथं जे GPG फॉर्मॅट आहे तो इथं PNG करून घ्या आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्या जेणेकरून तो इमेज आहे ती HD सेव्ह होऊन जाईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। आणि टेलिग्राम चॅनल आहे नक्की जॉईन करून सगळे तिथं आपण अपडेट्स प्लस तुम्हाला मटेरियलसुद्धा भेटून जाईल। धन्यवाद।